मित्रांनो, आज आपण विस्ता इयत्ता 8वी मधील पाचवा पाठ विषय गणित पाठ पाचवा विस्तार सूत्रे याच्यामधील आपण काही सूत्रे कशी तयार होतात किंवा त्याच्यावरची उदाहरणे पाहणार आहोत। तर मग आपण आज पहिला सूत्र आहे एक्स अधिक ए एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी। मग आता हे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी दुसऱ्या कंसात मग ह्याचं सूत्र काय होतं किंवा ह्याचं विस्तार रूप काय होतं। मग आता पहा काय आपल्याला गणित काय दिलेलं आहे एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ह्या एक्स नी ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यावं लागेल एक्स कंसामध्ये एक्स अधिक बी अधिक ए मग ह्या ए नी ह्या कंसाला गुणून घ्यावं लागेल। मग आता पहा एक्स गुणिले एक्स गुणाकार करूया एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक ए आता ही ए नी ह्या कंसाला गुणायचं मग ए नी एक्स ला गुणलं तर ए एक्स अधिक ए एक्स अधिक ए बी मग काय आलं आपलं हे एक्स चा वर्ग अधिक। आता मित्रांनो इथं एक्स कॉमन आहे इथं एक्स आहे इथं एक्स आहे मग एक्स हे समान आहे मग एक्स आपण काय करू बाहेर घेऊ आणि मग आता राहिलं काय शिल्लक बी आणि ए बी अधिक ए किंवा ए अधिक बी ह्याला अधिक ए बी मग आपलं हे काय आलं एक्सचा वर्ग अधिक एक्स कंसामध्ये ए अधिक बी अधिक ए बी म्हणजे हे एक्स अधिक ए एका कंसात दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी ह्याचं विस्तारित रूप काय आलेलं आहे एक्सचा वर्ग अधिक एक्स कंसामध्ये ए अधिक बी अधिक ए बी। मग मित्रांनो याच्यावरचं आपण एखादी उदाहरण पाहू मग आता याच्यावरचं एखादी आपण उदाहरण कोणतं आहे उदाहरण ए अधिक दोन एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए उणे एक। तर मग मित्रांनो ए अधिक ए मग आता आपल्याला काय दिलेलं आहे इथं ह्या सूत्रानुसार आपण काय दिलेलं आहे इथं एक्स बरोबर काय दिलेलं आहे ए ए बरोबर दोन आणि बी बरोबर एक। मग आता आपण ह्याच्यानुसार ह्याचं विस्तारित रूप करून घेऊया मग काय करायचं एक्सचा वर्ग म्हणजे एचा वर्ग अधिक ए कंसामध्ये दोन अधिक बी आहे पण इथं दोनच चिन्ह अधिक आहे आणि एकचं चिन्ह दोन हे धन आहे आणि एक हे ऋण आहे म्हणून हे काय करायचं ज्याचे चिन्ह ह्याला धन ह्याला ऋण अधिक ए बी ए आणि बी हे बी काय आहे एक आहे आणि ए काय दोन म्हणजे दोन गुणिले एक दोन गुणिले बरोबर एचा वर्ग अधिक ए। मग आता ह्या दोन मधून ह्याची वजाबर करून घ्या दोन मधून एक गेलं तर एक राहणार मग एक काय राहणार धन कारण मोठी संख्या जी आहे धन म्हणून मोठ्या संख्येतून जर दोन संख्याचे चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं मोठी संख्या दोन आहे एक वजा केलं ह्याच्यातून लहान संख्या मग मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन गुणिले एक अधिक दोघाचा गुणाकार दोन म्हणजे ए चा वर्ग अधिक ए गुणिले एच येणार अधिक दोन हे एका कंसात ए अधिक दोन आणि दुसऱ्या कंसात ए उणे दोन ह्याचं काय आलेलं आहे एचा वर्ग अधिक ए अधिक दोन। आणखी एक आपण ह्याच्यावरचं उदाहरण पाहू मित्रांनो काय उदाहरण आहे आणखी दुसरं एक्स अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक दोन दुसऱ्या कंसात एक्स अधिक तीन। मग मित्रांनो ह्या सूत्रानुसार
इथं काय दिलेलं आहे, एक्स म्हणजे एक्स दिलेलं आहे, ए बरोबर काय दिलेलं आहे दोन, बी बरोबर काय दिलेलं आहे तीन, आणि एक्स बरोबर काय दिलेलं आहे एक्सच, मग एक्सचा वर्ग, एक्स बरोबर एक्स दिले, एक्सचा वर्ग अधिक एक्स कंसामध्ये ए अधिक बी, ए काय आहे दोन, अधिक बी काय आहे तीन, अधिक ए बी म्हणजे दोन गुणिले तीन बरोबर एक्सचा वर्ग अधिक एक्स दोघाचा बेरीज केली पाच, अधिक दोघाचा गुणाकार तीन दुनी सहा, एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा, आलं का मित्रांनो, एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा। त्याच्यानंतर दुसरं एखादं उदाहरण आपण विचारचं घेऊ, पी अधिक आठ, पी अधिक आठ आणि पी उणे तीन। तर मित्रांनो आता बघा, सूत्रानुसार किंवा आपण असं जर करायचं जर म्हणलं तर हे पी न ह्या कंसाला गुणून घ्यायचं पी उणे तीन, अधिक आठ न ह्या कंसाला गुणून घ्यायचं पी उणे तीन, मग पी चा वर्ग उणे तीन पी अधिक आठ पी उणे आठ त्रिक चोवीस, मग पी चा वर्ग उणे तीन पी अधिक आठ पी मध्ये अधिक पाच पी उणे चोवीस येणार। आलं लक्षात मित्रांनो, हे इथं मायनस येणार इथं। तर आपण एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी बरोबर एक्सचा वर्ग अधिक एक्स कंसामध्ये ए अधिक बी चा वर्ग, याच्यावरचे आपण हे दोन तीन उदाहरणं पाहिलेली आहेत। बाकीचे उदाहरण तुम्ही करा, जर तुम्हाला नाही समजलं किंवा काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन। जय हिंद। तर मित्रांनो, माझ्या मॅथ मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा, घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम स्टे सेफ। जय हिंद, जय महाराष्ट्र।